छान आहे, धन्यवाद. असं टाळ्या बघून मला तर वाटतं तुम्हाला कार्यक्रम आवडतोय. आता आपल्या शेवटच्या पण आल्या, म्हणजे लास्ट बट वन, ही आपली कुंभराशी आहे. इथे तुम्हाला नीट कल्पना येणार नाही, पण एक माणूस उभा आहे, तो उघडा आहे, उजव्या खांद्यावर पाण्याने भरलेला घट आहे आणि तो घट पाण्याने भरला आहे. हे सगळे सूचक बोधचिन्ह असतात. आधी उघडा आहे म्हणजे काय, तो विरक्त आहे, प्रपंचामध्ये त्याला फार इंटरेस्ट नाही आहे. तो पाण्याने भरलेला घट म्हणजे एम्प्टी व्हेसल नाही आहे, ते पाण्याने भरलं आहे, ज्ञान आहे. म्हणजे ही वायुराशी ज्ञानाची राशी आहे, पुरुष राशी आहे, स्थिर आहे, मालक शनी आहे आणि बोधचिन्ह पाण्याने भरलेला घट आहे. अत्यंत परिपक्व, सखोल, विज्ञानाने भरलेली राशी. प्रत्येक गोष्टीत त्यांना विज्ञान आवडतं. समजा एखादी कुंभराशीची मुलगी चुकून माकून ब्युटिशियन झाली तर ती ब्युटी पार्लर नाही काढणार. ती बायकांना जे सगळे केमिकल्स वगैरे वापरतात त्याचा अभ्यास करेल की ह्या कॉस्मेटिकचे रिॲक्शन येते का, त्याची रिॲक्शन येते का. म्हणजे हे लोक संशोधन करणारे आहेत, हे लोक विज्ञानवादी आहेत, समूळ जाऊन अभ्यास करणारे आहेत. कुंभराशीच्या लोकांना वरवरचा अभ्यास मंजूर नाही. मास्टरी मलेशिया त्यांना चैनच पडत नाही. नाहीतर तुम्ही बऱ्याच वेळा बघता मिथुन राशीच्या बायका एखाद्या ब्युटिशियनकडे जातात, दोन तीन दिवस काहीतरी शिकून घेतात त्याच्याकडून, लगेच आपलं ब्युटी पार्लर काढतात. कोणाच्या डोळ्यावर काकडी, कापूस काय काय ठेवायला लागतात, यांचं असं नसतं, यांना सखोल जायला आवडतं. म्हणजे कुंभराशीचा माणूस अध्यात्मात जरी शिरला तरी किती लक्ष जप झाला मोजत नाही. जपात किती लक्ष होतं हे महत्त्वाचं मान. म्हणून बऱ्याच वेळा हे लोक गंभीर वाटतात, पण विनोदीसुद्धा आहेत मंडळी कुंभेची, हजरजबाबी पण आहेत. फक्त प्रत्येक गोष्टीत विज्ञान, विज्ञान हा त्यांचा एक भाग असतो. मी तुम्हाला आइन्स्टाईनचं एक उदाहरण देतो, मी बरोबर ही कुंभराशी कळेल. आइन्स्टाईन हा किती विद्वान शास्त्रज्ञ होता आपल्याला माहिती आहे, सगळीकडे लेक्चर्स देत फिरायचा तो. तो कुंभराशीचा होता आणि योगायोगाने त्याचा ड्रायव्हर पण कुंभराशीचा. हा ड्रायव्हर त्या आइन्स्टाईनला कुठेतरी सोडायचा लेक्चर, कुठे गायब व्हायचा कोण ना, ड्रायव्हर लोकांची सवय असते. एका दिवशी तो आइन्स्टाईन भडकला, तो म्हणला कुठे जायचं नाही, मागे बस आणि तिथेच बसून माझं लेक्चर ऐक. मुळात कुंभराशीचे लोक ग्रहणशील असतात. एक महिना तो ड्रायव्हर मागे बसून लेक्चर ऐकत होता आणि एके दिवशी आइन्स्टाईनचं लेक्चर फार लांबच्या गावाला कुठे होतं. हा काय मजेत म्हणला त्याला, साहेब मी पण लेक्चर देऊ शकेन. आइन्स्टाईनला गंमत वाटली, म्हणाला चल आजचं लेक्चर तूच आहे. सहज बोलला, त्याला काय माहिती आहे तयार होईल. हा ड्रायव्हर लगेच तयार झाला. आइन्स्टाईनने आपला ड्रेस त्याला दिला, त्या ड्रायव्हरचा ड्रेस आपण घातला. आइन्स्टाईन बसला मागे आणि ड्रायव्हर उभा राहिला लेक्चरला. खणाघाती एक तास लेक्चर दिलं, सगळं व्यवस्थित झालं आणि शेवटी एक अवसानघात झाला. ऑडियन्समधल्या एका माणसाने गणिताबद्दल प्रश्न विचारला, मग हा फाफलला एकदम. पण कुंभराशीचे लोक असे हार जात नाहीत, इतके समयसूचक असतात. त्याने त्याला सांगितलं, इकडे येणं काय प्रॉब्लेम आहे तुमचा कागद. तो कागद असं बघितल्यासारखं केलं आणि काय म्हणाला, ओ सो सिम्पल, याचं उत्तर मी कशाला, माझा ड्रायव्हर देईल. आणि त्या ड्रायव्हरला आणला स्टेजवर, त्यांनी लेक्चर दिलं आणि जे उत्तर दिलं, घरी गेल्यावर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला त्याला. हे समयसूचक लोक कुठल्याही प्रोफेशनमध्ये असतील. एकदा ते एक इस्टेट एजंट होता, तो कुंभराशीवाला. हे इस्टेट एजंट सगळं पटवत असतात, काय काय बोलता बोलता बोलून जातात. साहेब हा फ्लॅट सोडू नका, हा फार चांगला आहे, बघा रेल्वे स्टेशनजवळ आहे, बस स्टॉपजवळ आहे, मंडईजवळ आहे, हॉटेलजवळ आहे, हॉस्पिटलजवळ आहे, स्मशानजवळ आहे, असं पण बोलून जातात. तसा हा इस्टेट एजंट सगळ्यांना त्या एका याला पटवत होता, साहेब सोडू नका फ्लॅट. तुम्हाला मी सांगतो, ह्या एरियाचं महत्त्व इतकं आहे की इथे गेल्या 10 वर्षात एक माणूस मेला नाही, इतकी हवा चांगली इथली. असं तो सगळं पटवत असताना नेमकी एक प्रेतयात्रा गेली. झालं, ह्याचा खरं चेहरा उतरला पाहिजे. पण त्यातल्या त्यात त्यांनी परत समजसूचकता दाखवली. म्हणाले, बघा आता हे जे प्रेत चाललं आहे ना, त्या माणसाला मी किती दिवस सांगत होतो इथली हवा फार चांगली आहे, अंत्ययात्रेचं सामानाचं दुकान तो इथे काढू नको. तरी त्याने काढलं
10 वर्षात गिराईक नाही मेला हो भूक भूक करू. काय माणसं बुद्धिवान असतील तुम्ही विचार करा. असे हे कुंभराज म्हटल्याबरोबर थोडं विज्ञानवादी थोडं वरच्या लेवलचे बोलणारे लोक असतात. बऱ्याच वेळा कुंभराशीचे लोक काय बोलतात हे त्यांचं त्यांनाच कळतं, आपल्याला कळतच नाही. आपण आपली मान डोलवायचं आपल्या हातात असतं. म्हणजे कुंभराशीची कुंभराशीच्या नवऱ्याबद्दल किंवा नवरा जो असतो तो बायकोला स्वयंपाक चांगला करता येत नाही असं म्हणत नाही. तो म्हणतो माझी बायको उरलं सुरलं अन्न कुत्र्याला घालते, कुत्रा ते मांजरीला देऊन टाकतो, मांजरी कावळ्याला देते, कावळा टोच लावतो तो जीवघन उडत सोडतो, असं या लोकांचं बोलणं असतं. एकदा एक मिथुन राशीचा माणूस रस्त्याच्या मध्यभागातून चालला होता. हे किती मजेत लोक असतात माहिती, असं आकाशाकडे बघत हातवारे करत चालला होता. कर्कचून ब्रेक दाबला, गाडी थांबली. नमका तो कुंभराशीवाला ड्रायव्हर, त्याला काय म्हणाला, जिथे जायचं तिथे बघा, नाही ते जिथे बघताय तिथे जाल. आपल्याला कळायला वेळ लागतो पण त्यांना ते फार इझी असतं. अशी ही कुंभेची मंडळी जडजड पण बोलतात. एका कुंभराशीच्या माणसाने एका तरुण मुलीला काय सांगितलं, मिनी स्कर्टचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे संकटकाळी वेगाने धावता येते, पण कधी कधी हे संकट मिनी स्कर्टमुळे पण येऊ शकते. अरे करम्यातील घालायचं का नाही स्कर्ट ते सांग ना. हे अशा प्रकारचे जडजड बोलणारी मंडळी असल्यामुळे वृषभ राशीच्या मुलींनी चुकूनही कुंभराशीच्या मुलाशी लग्न करू नये. आता तुम्ही सगळे ऐकून ऐकून एवढे एक्सपर्ट झालाय की तुम्हाला पटकन कळेल का करू नये. तर ती शृंगाराची हाक मारते आणि हा अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड करत बसतो. मग काय करावं, कुंभवाल्यांनी कुंभवालीशीच लग्न करावं. घरात एकदम सन्नाटा असतो, दोघे मिळून थिसिस लिहित असतात. अंधार पडतो म्हणून ती दिवा लावते, तर तिलाच विचारतो आपण कोण. ती म्हणते या देहाला आपली पत्नी म्हणतात. अरे आपलं लग्न झालं ना, सॉरे सॉरे बस काय हरकत नाही. असे पण तुम्हाला कधी कधी अनुभव येतील. अर्थात हे लोक विज्ञानवादी म्हणून काव्याशी संबंध येत नाही असं नाही, काही भयानक कविता पण ते करतात. एका वृत्तपत्रामध्ये दर रविवारी अशा भयान कविता यायच्या, ते नक्की कुंभवाले लिहित असणार. माझ्या वाचण्यात एक कविता आली, कवितेचं शीर्षक काय होतं, मृत्यूच्या बोगद्यातून. काही कळतं आपल्याला हे वाचल्यानंतर. आणि त्यांनी काय लिहिलं होतं कवीनी, मृत्यूच्या बोगद्यातून काळ्याशार अंधारातून भेलकांडणाऱ्या पाकोळ्यांना चुकवीत चुकवीत मी चाललो होतो, बोगद्याच्या बाहेर आलो, बाहेर तू उभीतीस पोपट कांबळे. काय कळलंच ना. मी त्या संपादकांना विचारलं याचा अर्थ काय हो, ते म्हणाला मला तरी कुठे माहिती आहे. तर पोपटला विचारलं, पोपट जो भडकला का नाही, तो म्हणाला अहो यातली आशय घनता कळायला शेकडो वर्ष अन्याय सहन करायला लागतो. पोपटचं वय किती होतं, 18. म्हणजे ह्यांच्या लिखाणामध्ये हा जो काय प्रचंड गांभीर्याचा भाग असतो, तो म्हणजे मध्ये एका एपिसोडमध्ये मी एक गंमत मुद्दाम सांगितली होती. तुम्ही चारोळ्या वाचत असाल, चारोळ्या म्हणजे चार ओळ्या. आपल्या मनातल्या भावना चार ओळीत प्रकट करणे अवघड असतं काम, ते चारोळेवाले लिहितात. ते एका माणसाने चारोळी लिहिली होती, ती वाचल्याबरोबर आपल्याला कळतं ही वृषभ राशीच्या माणसाने लिहिली आहे. त्यांनी काय लिहिलं होतं, तू जीन्सची पॅन्ट घातलीस माझे हृदय धडधडू लागले, त्यावर तू टी शर्ट घातलास मला कार्डिओग्राम काढायला लागला. हे मिथुनवाल्यांनाच कळेल बरोबर काय आहे ते प्रकरण. मिथुन राशीचा माणसाने एक चारोळी लिहिली होती, तू MBA झालीस म्हणून इंग्लिशमध्येच बोलले पाहिजेस का, बेसनाच्या लाडवाला शुगर बॉलच म्हटले पाहिजे का. ही चारोळी पण आपल्याला कळते, हलकी फुलकी आहे. कुंभवालेची चारोळी तुम्हाला 10 मिनटं विचार केल्यावर कळेल. त्यांनी असं लिहिलं होतं, मी तुझ्या कपाळावरचे केस दूर करीत असताना अचानक वारा आला आणि मी माझ्या कपाळावरचे तुझे केस दूर करू लागलो. मधल्या काळात एवढी भानगड होती कळतं आपल्याला. हे चारोळी मी कुंभवालेले येतात म्हणून एकंदरीत गांभीर्य हा सगळा प्रकार वगैरे तुम्हाला कुंभेमध्ये दिसेल. आइन्स्टाईनचा भाग आम्ही तर तुम्हाला सांगितला, किती हुशार पण लोक असतात. त्याचं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अमेरिकन एक वैज्ञानिक आला होता आणि त्याची भारतीय वैज्ञानिकाशी गाठ पडली. दोघांचं काय बोलणं चाललं होतं आणि तो त्याला असं म्हणाला की आमच्या अमेरिकेमध्ये काही वर्षापूर्वी फार खोल असं खोदकाम झालं
आणि अत्यंत खोल गेल्यावर आम्हाला तांब्याच्या तारा मिळाल्या. त्याचा अर्थ आमच्याकडे टेलिफोनचं शास्त्र फार पूर्वीपासून अवगत होतं. हा भारतीय ऐकतो त्याला, तो म्हणाला अगदी हीच गोष्ट आमच्याकडे घडली काही वर्षापूर्वी. इतकं खोल खोदकाम आम्ही केलं, एकही तांब्याची तार मिळाली नाही. याचा अर्थ आमच्याकडे वायरलेस होतं.